शस्त्रक्रिया केल्या जातात हृदयरोगांसाठी, त्या फक्त प्लंबिंगच्या ऍक्शन करतात म्हणजे अडथळा दूर करतात, पण रोग जो आहे मुळात तो तसाच राहतो आणि ब्लॉकेजेस त्यामुळे सारखी सारखी निर्माण होतच राहतात. तर असे जे रुग्ण आहेत ज्यांनी ऑलरेडी ऑपरेशन केलेलं आहे किंवा एंजियोप्लास्टी केलेले, अशा रुग्णांनी सुद्धा माधुभागचे उपचार घेणं आवश्यक आहे का? निश्चितच, कारण तुम्ही जसं म्हटलं त्या कारणाची फक्त आपण तात्पुरती ऍक्शन तिथे केलेली आहे, पण ब्लॉकेजेस भविष्यात बनूच नये आणि आहेत ते ब्लॉकेजेस कसे कमी करता येईल याच्यासाठी जीवनशैलीत बदल, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, माझा आहार सुधारणं, माझ्या व्यायामात बदल करणं, ताणतणाव व्यवस्थापन करणं, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि हा जो पर्याय आपण व्यवस्थित अनुसरला, ऑपरेशन झाल्यानंतरही सुद्धा रिहॅब, कार्डियक रिहॅबिलिटेशनची अतिशय आवश्यकता असते, हे जर व्यवस्थित केलं तर निश्चितपणे या आजारावरती आपण कायमस्वरूपी मात करू शकतो.